मी सरिता कौशिक, झिरो आवरच्या विशेष भागात आपल्या सर्वांचं स्वागत। ड्रग माफिया ललित पाटील पकडला तर जातो पण जेलमध्ये राहत नाही, तर आजारी असल्याच्या सर्टिफिकेटमुळे तो ससून सारख्या दवाखान्यात आरामशीर राहतो। खरं तर ससूनमध्येही तो राहतो का? तर उत्तर आहे नाही, कारण त्याला हवं तेव्हा तो आपल्या दोन गर्लफ्रेंड्सना इतर सहयोगींना भेटायला रुग्णालयापासून काही मिनिटांच्या अंतरावरील अलिशान लेमन ट्री हॉटेलला जायचा। आजाराच्या नावाखाली रुग्णालयात राहून एवढी मोकळीक असतानाही तो पोलिसांच्या डोळ्या देखत फरारही झाला। तो पळून गेला नाही, तर तो शांतपणे चालत चालत ससून मधून निघून गेला। अर्थात भ्रष्टाचारानं बरबटलेल्या व्यवस्थेबाबत फार सांगायची गरज नाही। खिसा गरम केला की सर्व गुन्हे माफ असतात हे आता पोरासोरांनाही माहिती आहे, आणि त्यामुळेच ललित पाटीललाही 5-स्टार सुविधा नक्की कोणी करवून दिली याचे कुतूहल आहे। रुग्णालयात पाहुणचार घेणाऱ्या ललित पाटीलवर नेमके कोणते डॉक्टर उपचार करत सर्टिफिकेट देत होते, कोणत्या डॉक्टरच्या शिफारशीवरून ललित पाटील जेलबाहेर होता, हीच नेमकी माहिती एबीपी माझाच्या हाती लागली आहे। महत्वाचे म्हणजे समोर आलेलं नाव हे छोटं नाही, तर थेट ससूनचे डीन संजीव श्यामराव ठाकूर यांचे आहे। एबीपी माझानं ससूनच्या डीनचं नाव समोर आणल्यावर ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे पुन्हा आक्रमक झाल्या आहेत। त्यांनी थेट गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे ललित पाटील प्रकरणात डॉक्टर ठाकूर यांना सह आरोपी करण्याची मागणी केली आहे। तसंच त्यांचं तात्काळ निलंबन करून नार्को टेस्ट करावी असं सांगताना भविष्यात उजेडात येऊ शकणारे प्रशासकीय संबंध लपवण्यासाठी ललित पाटीलचं एन्काउंटर होण्याचीही भीती व्यक्त केली आहे। थोड्या वेळातच सुषमा अंधारे या आपल्या गेस्ट सेंटरला असणार आहे। ललित पाटीलवरती उपचार करणाऱ्या डॉक्टरांच्या यादीमध्ये SST अर्थात संजीव श्याम ठाकूर हे नाव येणं हे धक्कादायक आहे। काय आता तरी, सन्माननीय गृहमंत्री महोदय, संजीव ठाकूर यांना सह आरोपी करणार आहेत का? कारण संजीव ठाकूर यांचे निलंबन करून त्यांना सह आरोपी करणे आणि त्यांची नार्को टेस्ट करणे हे आधीही गरजेचे होते, मी सांगितले होते। मी आजही त्याच मतावर ठाम आहे की संजीव ठाकूरला सह आरोपी केले पाहिजे, निलंबन झाले पाहिजे आणि त्याची नार्को टेस्टसुद्धा झाली पाहिजे। ललित ठाकूरचा एन्काउंटर होऊ शकतो ही भीती आम्हाला वाटते, कारण ज्या पद्धतीने आपण याच्या आधीही बघितलं असेल, मी आपल्याला आठवण करून देते, आर्यन खान प्रकरणामध्ये सुद्धा अशाच गोष्टी घडल्या होत्या आणि त्यातले काही जे साक्षीदार होते किंवा ड्रग्ज हस्तगत करताना जी तिथली माणसं होती त्यातल्या 2-3 लोकांचे मृत्यू झाले आणि ते अत्यंत संशयास्पद झाले, पुढे तो तपास झालाच नाही। त्यामुळे आम्हाला निश्चितपणे ती काळजी वाटते की आत्ता ललित पाटीलच्या जीवितांचे संरक्षण करणे गरजेचे आहे जर संपूर्ण रॅकेट बाहेर काढायचं असेल तर। केवळ सुषमा अंधारे यांनीच ललित पाटीलच्या एन्काउंटरची भीती व्यक्त केली आहे असं नाही, पळून गेलेल्या ललित पाटीलच्या जेव्हा मुंबई पोलिसांनी 18 ऑक्टोबरला चेन्नईतून मुसक्या आवळल्या होत्या तेव्हा त्याच्या आई वडिलांनी आपल्या मुलाचा एन्काउंटर होण्याची भीती व्यक्त केली होती। राज्यात सुरू असलेल्या ड्रग्सच्या व्यापाराबाबत आणि त्यामध्ये गुंतलेल्या व्यक्तींबाबत ललित पाटीलच्या चौकशीत खळबळजनक माहिती उघड होण्याच्या भीतीमुळे त्याला संपवलं जाऊ शकतं अशी शक्यता त्यांनी वर्तवली होती। यावरच आम्ही आज झिरो आवरच्या भागात प्रश्न विचारला होता आणि तो प्रश्न पाहण्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरला। आजचा आपला प्रश्न होता, ड्रग्स प्रकरणात ललित पाटीलचा एन्काउंटर होऊ शकतो, सुषमा अंधारेंच्या आरोपात तथ्य वाटतं का? तुम्हाला सांगायचं होतं होय किंवा नाही। ललित पाटीलला हार्नियाचा त्रास होता, त्यासाठी तो ससूनमध्ये दाखल झाल्याची प्राथमिक माहिती होती।
आता साधारणपणे हा आजार झाला तर जास्तीत जास्त 4 ते 5 दिवसांच्या उपचारांचीच गरज असते हे डॉक्टरांनी सांगितलंय. मग ललित पाटीलवर जून 2023 ते ऑक्टोबर 2023 असे 4 महिने कसला उपचार सुरू होता? पहिल्या दिवसापासून त्याच्यावर ससून रुग्णालयातील नक्की कोणत्या डॉक्टरांनी उपचार केले याची माहिती आस्था गयात कोणालाच मिळाली नव्हती. ती माहिती आता आम्ही तुम्हाला देणार आहोत. त्यासाठी पाहुयात एबीपी माझाचे पुण्याचे प्रतिनिधी मंदार गोंजारी यांचा विशेष रिपोर्ट. ललित अनिल पाटील भरती होण्याची तारीख 6 जून 2023. आजार हर्नियाचा त्रास. वॉर्ड क्रमांक 16. उपचार करणारे डॉक्टर SST. ससून रुग्णालयातील हेच ते पान जन रुग्णालयाचे डीन आणि प्रशासनाचा कारभार उघड केलाय. ड्रग माफिया ललित पाटील फरार झाल्यापासून ससूनच्या कारभारावर संशय व्यक्त होत होता. त्यातच ललितवर कोणत्या डॉक्टरांनी उपचार केले हे देखील पुढे येत नव्हतं. ललित पाटीलवर उपचार नक्की कोणते डॉक्टर करत होते? ड्रग्ज रॅकेट समोर आल्यानंतरच त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्याची शिफारस कोणत्या डॉक्टरनी केली आणि ससून रुग्णालयामध्ये महिनोन महिने ठाण मांडण्यासाठी ललित पाटीलला कोणाची मदत होत होती? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या रजिस्टरमध्ये दडली. कारण या रजिस्टरमध्ये उल्लेख असलेले ललित पाटीलवर उपचार करणारे डॉक्टर SST म्हणजे ससून रुग्णालयाचे डीन संजीव श्यामराव ठाकूर हे स्वतः आहेत. एबीपी माझानं रजिस्टरचं पान उघड केलं तर ललितवर हर्नियाचे उपचार सुरू होते असं नमूद केलंय. तसं असेल तर ललित इतक्या आरामात इतके दिवस ससूनमध्ये भरती कसा? नॉर्मली मी तर म्हणेन की सिम्पल हर्नियाज आम्ही 24 तासात डिस्चार्ज करतो. इनफॅक्ट आम्ही जर लोकलमध्ये हर्निया केलं तर आम्ही त्याच दिवशी पण पेशंटला डिस्चार्ज करतो. 6 महिने किंवा इतका मोठा कालावधीसाठी लोक कोणाला कुठल्या रुग्णाला ठेवावं लागू शकतं का रुग्णालयात? याची शक्यता खूप कमी आहे. अनलेस की मेश इरोजन झालेलं आहे, इन्फेक्शन आहे आणि प्रचंड काही कॉम्प्लिकेशन्स आहेत. हर्निया पर से 6 महिने काहीच कारण नाही. एका पानामुळे अनेक प्रश्न उपस्थित होतात आणि त्यात पानातील एका उल्लेखामुळे ससूनचे डीन डॉक्टर संजीव ठाकूर यांच्यावर कारवाईची मागणी सुरू झाली आहे. विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनीही रुग्णालय गाठलं, प्रकरणाची माहिती घेतली. आधी प्रत्यक्ष त्यांची भेट घेतलेली आहे. सुस्पष्टपणे ते काही बोलत नाही, परंतु निश्चित त्यांचा किंवा त्यांच्या सहकाऱ्यांचा या सगळ्या प्रकरणात हात आहे हे स्पष्ट आहे. जो संबंधित आहे ज्यांनी अशा पद्धतीनं कायद्याला पळून जायला आणि ठेवायला दोन्ही गोष्टीला ज्यांनी मदत केली त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे. ते डीन असेल नाही तर आणखी गुन्हे असेल, कारवाई झालीच पाहिजे. माझं पहिल्या दिवसापासून म्हणणं आहे की संजीव ठाकूरला कुठल्या तरी मंत्र्याचा फोन आहे आणि त्या मंत्र्याच्या आशीर्वादाखाली ललित ठाकूर त्या ठिकाणी उपचार घेतोय आणि 9 महिने ज्या पद्धतीने उपचार घेतो ते बोगस उपचार होते आणि ससूनमधनंच तो त्या ठिकाणी अंमली पदार्थाची विक्री करत होता. त्यामुळे आता विरोधकांच्या मागणीवर सरकार काय भूमिका घेत आहे याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. मात्र ललित पाटील आणि ससून रुग्णालय हे नातं जुनंच आहे. 9 डिसेंबर 2020 ललित पाटीलला अटक झाली. त्यानंतर 2 दिवसात म्हणजे 11 डिसेंबर 2020 हिंजवडी पोलीस ठाण्यातील एक CCTV व्हिडिओ समोर आला, ज्यात ललित पाटील जिन्यावरून पडल्याचं दिसतोय. अर्थात तो पडल्याचं नाटक करत होता हे औंधच्या शासकीय रुग्णालयात दाखल करताच स्पष्ट झालंय. कारण तिथल्या डॉक्टरांनी त्याला काहीही झालं नसल्याचं सांगत पुन्हा पोलीस स्टेशनला पाठवलं. मात्र त्यानंतर 24 तासांमध्ये ललित पाटीलला ससून रुग्णालयात दाखल केलं. ललित पाटील आणि ससून रुग्णालय यांचं नातं डिसेंबर 2020 आहे. तेव्हा या ससून रुग्णालयाचे डीन वेगळे होते. मात्र डीन कोणते असोत, या ससून रुग्णालयातून चालणाऱ्या ललित पाटीलच्या साम्राज्याला सगळ्यांचाच हातभार लागला. त्यामुळे फक्त डॉक्टर संजीव ठाकूर नाहीत तर त्यांच्या आधी जे कोणी अधिकारी होते त्या अधिकाऱ्यांची आणि तत्कालीन पोलीस अधिकाऱ्यांची देखील चौकशी होण्याची गरज आहे. ललित पाटील प्रकरणात आतापर्यंत पुण्यातील रोझरी स्कूलचा संचालक विनय अरहाना, नाशिकमधील एक सराफा व्यावसायिक, ललितच्या 2 मैत्रिणी
आणि टोळीतील अनेक सदस्य गजाड झाले आहेत. मात्र ललित पाटीलचं हे साम्राज्य ज्यांच्या आशीर्वादाने सुरू होतं त्यांना शोधून काढण्याचं आव्हान आजही आहे. ललित पाटील या ससून रुग्णालयात दाखल झाल्यापासून इथले डीन बदलले, पुण्याचे पोलीस आयुक्त बदलले, एरोडा कारागृहाचे प्रमुख बदलले, राज्याचे आरोग्यमंत्री बदलले, इतकंच काय राज्य सरकार देखील बदललं. मात्र या सगळ्या बदलानंतर देखील ललित पाटीलचं इथलं साम्राज्य अविरतपणे सुरू होतं. मग त्याच्या पाठीमागे या सगळ्या बदलानंतर देखील ठामपणे उभी असलेली ती अदृश्य शक्ती कोण, या अदृश्य शक्तीपर्यंत हा तपास पोहोचणार का? मिके गैसा मंदार गोंजारी, एबीपी माझा, पुणे. अटकेनंतर ललित पाटील आणि राजकीय नेत्यांचे लागेवांधे असल्याचे आरोपही झाले होते. त्यातच ललित पाटीलच्या एन्काउंटरच्या भीतीमुळे ड्रग माफिया ललित पाटील प्रकरणात पारदर्शकता राहावी यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांकडून चौकशी करण्याची मागणीही झाली. 1 जानेवारी 2017 ते 31 जानेवारी 2022 या कालावधीत देशभरात पोलीस एन्काउंटरशी संबंधित 665 प्रकरणं नोंदवण्यात आली. यामध्ये देशात सर्वाधिक 191 एन्काउंटर्स छत्तीसगडमध्ये नोंदवण्यात आली आहेत. त्याखालोखाल उत्तर प्रदेशचा नंबर लागतो. युपीमध्ये गेल्या 5 वर्षात 117 एन्काउंटरच्या घटना घडल्या. त्यानंतर आसाममध्ये 50, झारखंडमध्ये 49, ओडिशामध्ये 36, जम्मू काश्मीरमध्ये 35, महाराष्ट्रात 26 आणि बिहारमध्ये झालेल्या 22 पोलीस एन्काउंटर प्रकरणाची माहिती राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडून जारी करण्यात आली आहे. पुण्याच्या ससून रुग्णालयाचे डीन असलेले डॉक्टर संजीव ठाकूर या आधी सोलापूर येथील डॉक्टर वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन म्हणून कार्यरत होते. 1996 साली राज्यभर लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया सुरू करणाऱ्या पहिल्या काही तज्ज्ञांपैकी ते एक आहेत. तसंच त्यांनी 90,000 अधिक ओपन हार्ट सर्जरीज केल्या आहेत. भारतातील हायटस हार्नियामध्ये लॅप्रोस्कोपिक फंडोप्लिकेशन करणारे तज्ज्ञ अशी त्यांची ओळख राहिली आहे. याशिवाय देशभरातील विविध वैद्यकीय महाविद्यालय आणि आंतरराष्ट्रीय विद्यापीठांमध्ये प्राध्यापक म्हणूनही त्यांनी जबाबदारी पार पाडली आहे. यावरच आम्ही विचारलेल्या प्रश्नावर तुम्ही काय प्रतिक्रिया दिल्या आहेत त्या पाहण्यासाठी जाऊया आपल्या मीडिया सेंटरला. आजचा आपला प्रश्न, ड्रग प्रकरणात ललित पाटीलचा एन्काउंटर होऊ शकतो, सुषमा अंधारेंच्या आरोपात तथ्य वाटते का? श्याम ठाणेदार यांची एक्सवरून प्रतिक्रिया, आपले नाव उघड होऊ नये असे ज्यांना वाटते ते ललित पाटीलचा एन्काउंटर करू शकतात. युट्यूबवरून अभिजित शेंगरे, सत्यता दाबण्यासाठी सत्ताधारी काही करू शकतात. युट्यूबवरून प्रफुल्ल गाडगे, 10 ते 15 दिवसात शस्त्रक्रिया होऊन बरं होणाऱ्या हर्नियासाठी 8 महिने दवाखान्यात, वरद हस्ताशिवाय कसं काय शक्य आहे, बिंग फुटू नये यासाठी काहीही होऊ शकतं. युट्यूबवरून बाळासाहेब गारगुंड, खरं तर ललित पाटीलला प्रेस कॉन्फरन्स समोर आणलं पाहिजे. युट्यूबवरून संकेत मुंतोडे, ललित पाटीलचा तेलगी करतील. फेसबुकवरून अमृता शिंदे, आरोपीला कोर्टात नेताना एन्काउंटर करण्याचं धाडस उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी यांच्यातच आहे. ललित पाटीलवरून आरोप प्रत्यारोप होत असताना थेट राज्य सरकारमधील मंत्र्यांवर आरोप करणाऱ्या ठाकरे गटाचे याच प्रकरणी अडचणीत येण्याचीही शक्यता वर्तवली जाते. ठाकरे गटातील नाशिकचे माजी महापौर विनायक पांडे यांचं नाव आता ललित पाटील सोबत जोडण्यात येत आहे. ललित पाटीलची अपघातग्रस्त गाडी दुरुस्त करण्यासाठी विनायक पांडेंच्या चालकानं त्याला मदत केल्याची माहिती पोलीस तपासातून समोर आली आहे. त्यामुळे या प्रकरणात विनायक पांडेंची आज पोलीस चौकशी झाली. शिवसेना शिंदे गटाच्या आमदार मनीषा कायंदेंनीही 2 दिवस आधी
शरद पवार गटाचे नेते आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाडांचा संशयित ड्रग्ज तस्करांशी संबंध असल्याचा गंभीर आरोप केला होता. तसंच त्यांनी अनेक संशयित ड्रग्ज तस्करांसोबत असलेले आव्हाड आणि सुप्रिया सुळेंचे फोटोही माध्यमांना दाखवले होते. तर जितेंद्र आव्हाडांनीही एमडी ड्रग्ज विरोधात आवाज विधानसभेत मीच सर्वप्रथम उठवल्याचं सांगितलं. कायंदेच्या आरोपांमध्ये काहीच तथ्य नसल्याचं सांगत मुख्यमंत्र्यांचेही काही फोटो माध्यमांसमोर आणले. ड्रग माफिया ललित पाटील प्रकरणी सातत्यानं नवनवे आरोप करून खळबळ उडवून देणाऱ्या शिवसेना उबाठा गटाच्या सुषमा अंधारे आज झिरो अवरमध्ये उपस्थित आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करायला जाऊया आपल्या गेस्ट सेंटरला. सुषमाताई, तू झिरो अवरमध्ये आपलं स्वागत आहे. आज खरं तर आपण एक परत मोठा आरोप केलेला आहे आणि हा आरोप खरंच खळबळजनक आहे. आपल्याला असं का वाटतं की ललित पाटीलचा एन्काउंटर होऊ शकतो? ललित पाटीलचा एन्काउंटर होऊ शकतो याची अनेक कारणं आहेत. एक तर ज्या लोकांना असं वाटतं की हा तपासच पुढे नाही गेला पाहिजे, ती माणसं हा प्रयत्न करू शकतात. दुसरं असं की ज्या पद्धतीने ललित पाटीलच्या एकूण तपास प्रकरणामध्ये वेगवेगळ्या गोष्टी पुढे येत आहेत, 2 कोटीचा ड्रग्ज गेटवर सापडणं, त्यामध्ये स्वतः ललित पाटीलने म्हणणं की मी पळालो नव्हतो, मला पळवून लावण्यात आलेलं होतं, एवढ्या सगळ्या ट्रान्झॅक्शन आणि ट्रान्सपोर्टेशनसाठी एक माणूस सहजासहजी काम करू शकणार नाही. अगदी म्हणजे समजा पालक म्हणून एखाद्याला आपलं मूल शाळेत 2 दिवस गैरहजर असेल तर 2 दिवस तो आजारी आहे हे सांगताना सुद्धा मेडिकल सर्टिफिकेट जर द्यायचं असेल तर फार काळजीने डॉक्टर मेडिकल सर्टिफिकेट देतात 2 दिवसाचं. तब्बल 8 ते 9 महिने एखाद्याला पोचलं जातं सरकारी जावई म्हणून, तर त्याच्यामध्ये निश्चितपणे राजकीय वरदहस्त आणि राजकीय दबाव सुद्धा असू शकतो. त्याला अजून एक आधार असा आहे की मागे आपण एक प्रकरण आर्यन खानचं पाहिलं होतं, त्यामध्ये ज्या लोकांनी काय म्हणता येईल त्याला पंचनाम्याच्या वेळेला जे लोक हजर होते त्यातला एक माणूस हा नंतर मला वाटतंय दिवंगत मनोज संसारे यांच्याकडे तो आश्रयाला गेला होता आणि नंतर त्याचा संशयास्पद मृत्यू झाला. म्हणजे एखाद्याचा तपास कार्य जर पुढे जाऊ द्यायचं नसेल तर त्याचे एन्काउंटर कसे होतात हे हैदराबादच्या एका बलात्कार प्रकरणातही आपण बघितलं, ते उत्तर प्रदेशमध्येही आपण बघितलं आणि त्यामुळे आम्हाला भीती वाटते की ललित पाटील प्रकरणात सुद्धा हे रॅकेट पूर्ण बाहेर येण्यासाठी कोणी आडवा आडवी करतंय का, कारण अजूनही तपास ससूनच्या गेटच्या आत जात नाहीये, लेमन ट्री हॉटेलच्या आत जात नाहीये, तो जाणं फार गरजेचं आहे. खरं तर आज आपण आपल्याला ही माहिती आहे, एबीपी माझानं जी काही कागदं समोर आणली त्यातून असं दिसतंय की ललितचं सर्टिफिकेट किंवा ललितची ट्रीटमेंट ही कुठेतरी स्वतः डीन यांच्याकडे होती. आपला आरोप असा आहे का, कारण शेवटी आपल्या पक्षाकडून सुद्धा आज अंबादास दानवे तिथं भेटून आले, काय सांगाल? मी आपल्याला जरा एक प्रक्रिया, कारण मी खूप लोकांशी बोलले आणि ती प्रक्रिया समजून घेण्याचा प्रयत्न केला, मी पोलीस खात्यातीलही काही अधिकाऱ्यांशी बोलून ही प्रक्रिया समजून घेण्याचा प्रयत्न केला की समजा एखादा कैदी असेल जो एका मोठ्या गुन्ह्याचा आरोपी आहे आणि तो आजारी असेल तर त्याची प्रक्रिया काय असते. त्याची प्रक्रिया ही असते की कारागृहातील एखादा डॉक्टर त्याला चेकअप करतो आणि तिथे त्याच्यावर जुजबी उपचार होतात. पण जर असं लक्षात आलं की नाही हा उपचार इथे होणे शक्य नाही, याच्यासाठी आपल्याला हॉस्पिटलमध्ये त्याला वर्ग करावं लागेल, तर त्यासाठी कारागृहाचं मेडिकल बोर्ड वजा एक महत्त्वाचे डॉक्टर असतात, ते डॉक्टर त्याला पुढे रेकमेंड करतात की याला आता इकडे होऊ शकत नाही, मी याला ट्रीट करू शकत नाही, याला तुम्हाला पुढच्या हॉस्पिटलमध्ये न्यायचं आहे. मग याला कोणी रेकमेंड केलेलं होतं तर डॉक्टर मरसाळे नावाचे एक डॉक्टर आहेत जे डॉक्टर त्या जेलच्या आत काम करत आहेत. डॉक्टर मरसाळे यांचे कॉल रेकॉर्ड चेक केले जावेत हे मी याच्या आधी म्हटलं होतं, फक्त मला ते नाव मरसाळे आहे का हे माहीत नव्हतं. आता जे मला माहिती मिळते त्याच्यामध्ये डॉक्टर मरसाळे हे नाव येते. आता
नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारी अशा तीन महिन्यांचे कॉल रेकॉर्ड मरसाळेंचे जर चेक केले तर जे वारंवार म्हटलं जाते की एका मंत्र्याचा फोन आला होता, एका मंत्र्याचा फोन आला होता, तो कुठल्या मंत्र्याचा फोन होता की त्याच्या पीएचा होता की त्याच्या कार्यालयातून होता कुठून होता हे बऱ्यापैकी स्पष्ट होऊ शकेल. एक दुसरं असं की समजा डॉक्टरांनी जेव्हा रेकमेंड केलं जातं तेव्हा त्याला बाहेर काढण्यासाठी कारागृह अधीक्षकाची सही लागते, म्हणजे आता दुसरं पात्र मध्ये आलं ते कारागृह अधीक्षक. कारागृह अधीक्षकाच्या तिथून जेव्हा तो बाहेर पडतो रुग्ण आणि त्याला एखाद्या हॉस्पिटलमध्ये दाखल करून घ्यायचं असतं तेव्हा दाखल करून घेताना तिसरं नाव येतं ते म्हणजे डीन अधिष्ठाता, जे त्यावेळेला आपल्याकडे संजय ठाकूर आहेत. चौथं येतात ते मेडिकल सुपरिटेंडेंट. त्यावेळचे मेडिकल सुपरिटेंडेंट कोण आहे तर अजय तावरे आहेत. मी जरा आपल्याला यादी वाचून दाखवली पाहिजे. पाच सुपरिटेंडेंट तिथले बदललेले आहेत, त्यामध्ये एक होते अजय तावरे, त्याच्यानंतर आले यल्लप्पा जाधव, तिसरे आले ते सुशील भांबळे, त्यानंतर आले ते विजय यादव आणि त्यानंतर आले ते किरण जाधव. यातले जे अजय तावरे आहेत जे त्यावेळेला होते, अजय तावरे कोण आहेत? अजय तावरे हे किडनी रॅकेटमधला जो आरोपी होता, अवयव प्रत्यारोपण समितीला तेव्हा तिकडे होते आणि किडनी रॅकेटमधला आरोपी होता हा माणूस तिकडे होता. म्हणजे याच्यातली एक एक गोष्ट किती गंभीर आहे आणि किती बारकाईने काम केलं गेलं आहे. 10 लोकांच्या बदल्या होताना 9 लोकांच्या बदल्या होतात पण अजय तावरेची बदली त्यावेळेला होत नाही, हे पण फार विशेष चर्चा करण्यासारखे आहे. बरं, हे सगळं त्याच्याही पुढे जाऊन ललित पाटीलला ऍडमिट केलं गेलं. ललित पाटीलचा हर्नियाचा आजार आत्ता सांगितला जातोय, परंतु सुरुवातीला काय सांगितलं होतं की ललित पाटीलच्या तोंडातनं फेस आला म्हणून त्याला हॉस्पिटलला नेलं, त्याला चक्कर आली होती, तो जिन्यावरून खाली पडला, मग आधी त्याला फेस आला म्हणून उपचार, त्यानंतर त्याचं काय हाडबीड मोडलं म्हणून आर्थोपेडिकचा उपचार, त्यानंतर काय तर ओबेसिटीचा उपचार, त्यानंतर काय तर हर्नियाचा उपचार. म्हणजे डे बाय डे कुठल्या ना कुठल्या कारणाने तो उपचार वाढवला गेला. मी सरिताताई, मी आपल्याला सांगितलं पाहिजे, माझे वडील हे पॅनक्रिया कॅन्सरने गेलेत आणि पॅनक्रिया कॅन्सरचा पेशंट म्हणून अगदी केमोथेरपी त्यांना दिली होती तरी सुद्धा कुठल्याही हॉस्पिटलने त्यांना, म्हणजे अगदी टाटाच्या हॉस्पिटलमध्ये जरी तुम्ही जाऊन बघितलं तरी 1.5-2 महिन्याच्या पुढे पेशंट ठेवून घेतला जात नाही, अनलेस अँड अंटील एखादा पेशंट समजा कोमामध्ये गेलेला असेल किंवा एखाद्याला खूप अतिउच्च मधुमेह असेल आणि त्याच्या जखमाच दुरुस्त होत नसतील तर अशा काही परिस्थितीमध्ये व्हेंटिलेटरवरचा पेशंट असेल तर आपण समजू शकतो. हर्निया, ओबेसिटी अशा सगळ्या, नक्कीच हेच आमचं म्हणणं आहे. मी तुम्हाला एक प्रश्न विचारू इच्छिते सुषमाताई, की आपण जे म्हटलं की एक फोन आला आणि कॉल रेकॉर्ड तपासा जेलमधला, तर तावरेंचा मला वाटतं आपलं म्हणणं आहे, तर हे आपण कशाच्या आधारावर म्हणत आहात? अशी आपल्या डॉक्टर मरसाळ आपला आपल्याकडे अशी काही माहिती आहे का ज्यावरून आपण हा आरोप सातत्यानं करत आहात? कोणाचा फोन आला काय सांगता, नाव लपवण्याची गरज नाही. सरिताताई, साधं लॉजिक आहे याच्यामध्ये. मी असं म्हटलं की एखाद्याला जर बाहेर काढायचं असेल तर त्याच्यासाठी डॉक्टरचं रेकमेंडेशन लागतं. हा डॉक्टर कारागृहाच्या आतला असतो. कारागृहाच्या आतला डॉक्टर कोण आहे तर मरसाळे आहेत. आणि विशेष म्हणजे त्या काळामध्ये, ज्या काळात ही घटना घडलेली आहे तो डिसेंबरचा काळ आहे आणि म्हणून मी डिसेंबरच्या अलीकडचा पण एक महिना धरते, कारण प्रक्रिया मला माहीत नाही की कुठून कुठपर्यंत असेल. तर 3 महिन्याचा काळ तपासून बघा ना, कारण जेव्हा सातत्याने सगळे म्हणतायत की कुठल्या तरी एका मंत्र्याचा फोन आहे, एका आमदाराचा फोन आहे, सत्ताधारी गटाचा आहे, शिंदे गटाचा आहे, इथपर्यंत आमदार रवींद्र धंगेकरांनी तर शिंदे गटाचा आहे इथपर्यंतची चर्चा झाली, तर मग हा जो फोन कॉल आहे जो कोणी संबंधित राजकीय बडी काय म्हणता येईल त्याला शक्तिशाली व्यक्तिमत्व असेल निश्चितपणे त्याने स्वतःच्या फोनवरून तरी हा कॉल केलेला नसेल. आणि जर त्याने स्वतःच्या फोन कॉलवरून केला नसेल परंतु ज्याला कुणाला केला त्याला म्हणून ते नाव तुम्ही घेत नाहीये असं आपण म्हणायचं का? किती मरसाळे आणि इतर जे व्यक्ती आहेत, नाही मी कोणालाच घाबरत नाही, अजिबात घाबरत नाही, कारण मला असं वाटतं की या सगळ्या व्यवस्थेमध्ये लढा तोच देऊ शकतो जो अत्यंत सडाफटिंग माणूस आहे. मी सरळ साधी मध्यमवर्गीय गृहिणी आहे
आणि मी वारंवार असं सांगते की पक्ष संघटना जात धर्म या सगळ्यांच्या पलीकडे जाऊन महाराष्ट्रातल्या तरुणाईच्या भवितव्याचा आणि आरोग्याचा विचार करत एक सजग शिक्षिका म्हणून मी हा मुद्दा उचलला पाहिजे. कारण मी स्वतः पुणे एज्युकेशनल हब आहे, इथे राज्यभरातनं लाखो विद्यार्थी शिकायला येतात आणि मी स्वतः स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना शिकवते. सो त्यांच्या भविष्याची मला चिंता आहे. आणि नक्कीच नक्कीच सुषमाताई, आम्हाला सगळ्यांना ह्या विषयाबद्दल प्रचंड काळजी आहे, तरुणाईंची काळजी आहे आणि म्हणूनच आज आपण झिरो आवर मध्ये हा विषय घेतला. खरं तर मी आपले धन्यवाद करणार होती या प्रश्नानंतर, मात्र आता अजून एक अगदी ताजी बातमी आलेली आहे. महाराष्ट्र भाजपनं परत एकदा देवेंद्र फडणवीसांचं मी पुन्हा येईन अशा पद्धतीचं ट्विट केलेलं आहे. काय आहे आपली प्रतिक्रिया? नव महाराष्ट्राच्या नवनिर्मितीसाठी मी पुन्हा येईन. चंद्रशेखर बावनकुळेची असतील किंवा एकूण टीम भाजपा असेल महाराष्ट्राची, या सगळ्यांची एक मजबुरी आहे की फडणवीस साहेबांनी कितीही त्यांना ओढत ओढत अगदी नुकसानीच्या गर्तेत जरी न्यायचं ठरवलं तरी ते प्रत्युत्तर देऊ शकत नाही आहेत. आणि त्यामुळे फडणवीस साहेबांच्या होला हो मिसळवणे हा सध्या तरी त्यांच्या मजबुरीचा एक भाग आहे. बाकी ते पुन्हा कधीही येणार नाहीत हे मी खात्रीने, आणि अगदी आपण झिरो आवर म्हणताय, मी ग्राउंड रियालिटी आणि अत्यंत फील्डमधली कार्यकर्ती आहे. सो फील्डमधला अनुभव आणि प्रतिसादावरून सांगते की फडणवीस कधीही मुख्यमंत्री होऊ शकत नाही. सुषमाताई, तुमचे खूप खूप धन्यवाद झिरो आवरमध्ये आल्याबद्दल. परत भेटूयात. खरं तर नक्की काय ट्विट केलेलं आहे देवेंद्र फडणवीस यांनी ते बघूया. शेवटी एवढंच सांगतो मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन याच निर्धारानं, याच भूमिकेत, याच ठिकाणी नव महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी मी पुन्हा येईन. गावांना जलयुक्त करण्यासाठी, शहरांचा चेहरा बदलण्यासाठी, माझ्या महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्यासाठी, नव महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी. शेवटी एवढंच सांगतो. खरं तर महाराष्ट्राच्या भाजपानं हा खरं तर जुना व्हिडिओ आहे, मात्र हा व्हिडिओ ट्विट परत एकदा केलेला आहे. आणि नक्की हा व्हिडिओ का, कसा, कोणी का ट्विट केला ह्याची अजून माहिती यायची आहे. मात्र या व्हिडिओबद्दल दीपक केसरकर यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे ती आपण पाहूयात. भाजपकडून एक व्हिडिओ ट्विट करण्यात आलाय देवेंद्र फडणवीसांचा, नव महाराष्ट्राच्या नवनिर्मितीसाठी मी पुन्हा येईन असं ते म्हणताय. नेमकं काय सांगायचं हे बघा, एक गोष्ट अशी आहे की सध्या सुद्धा ते सत्तेवर आहेत आणि सत्तेमधले इक्वल भागीदार आहेत. आता आपलं लवकरच इलेक्शनसुद्धा होणार आहे आणि या इलेक्शनमध्ये सुद्धा आपण नव्या ताकदीने येऊन महाराष्ट्राची सेवा करू, हा त्याचा अर्थ आहे. खरं तर एकंदरीतच जर बघितलं तर भाजपानं एक दुय्यम स्थान स्वीकारलं होतं सत्तेत येण्यासाठी म्हणून. आणि एकंदरीतच मुख्यमंत्री राहिलेले देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री पदावर स्वतःचं त्यांनी उपमुख्यमंत्रीपद हे स्वीकार केलं होतं आणि त्यावर बरीच नाराजी महाराष्ट्र भाजपामध्ये होती. आता परत एकदा बऱ्याच चर्चा होत होत्या, दिल्लीच्या वारी होत होत्या आणि दिल्लीच्या वारीनंतर आजचं हे ट्विट अत्यंत महत्त्वाचं आहे, सांकेतिक आहे. येणाऱ्या काळामध्ये काय होणार, काय होऊ शकतं हे ह्या ट्विट मधनं जर समजायचं असेल तर हे ट्विट बरंच काही सांगून जातं. खरं तर बाईट हा जुना आहे, मात्र आत्ता परत भाजपानं का तो ट्विट करावा ह्याचं अजून कोडं मात्र सुटलेलं नाही आहे. आपण बघितलं दीपक केसरकरांची प्रतिक्रिया आपण बघितली, शिंदे गटाकडनं ते बोलत होते मात्र ती प्रतिक्रिया अत्यंत सावध होती. एक गोष्ट स्पष्ट आहे की पडद्याच्या पाठीमागे नक्कीच खूप काही होतं आहे. ते काय होतंय ते येणाऱ्या काळात नक्कीच आपल्याला कळेल.
नव महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी. शेवटी एवढंच सांगतो, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन याच निर्धारानं, याच भूमिकेत, याच ठिकाणी नव महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी. मी पुन्हा येईन गावांना जलयुक्त करण्यासाठी, शहरांचा चेहरा बदलण्यासाठी, माझ्या महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्यासाठी, नव महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी. याचबद्दल, याच ट्वीटबद्दल सुषमा अंधारे, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी आत्ताच झिरो आवरमध्ये काय प्रतिक्रिया दिली ती बघूया. चंद्रशेखर बावनकुळेची असतील किंवा एकूण टीम भाजपा असेल महाराष्ट्राची, या सगळ्यांची एक मजबुरी आहे की फडणवीस साहेबांनी कितीही त्यांना ओढत ओढत अगदी नुकसानीच्या गर्तेत जरी न्यायचं ठरवलं तरी ते प्रत्युत्तर देऊ शकत नाही आहेत, आणि त्यामुळे फडणवीस साहेबांच्या होला हो मिसळवणे हा सध्या तरी त्यांच्या मजबुरीचा एक भाग आहे. बाकी ते पुन्हा कधीही येणार नाहीत हे मी खात्रीने, आणि अगदी आपण झिरो आवर म्हणताय, मी ग्राउंड रियालिटी आणि अत्यंत फील्डमधली कार्यकर्ती आहे, सो फील्डमधला अनुभव आणि प्रतिसादावरून सांगते की मुख्यमंत्री होऊ शकत नाही. आपल्याबरोबर प्रवीण दरेकर भाजपा नेते आहेत, त्यांची प्रतिक्रिया ऐकूया. प्रवीणजी, आत्ताच महाराष्ट्र भाजपनं एक व्हिडिओ ट्विट केला आहे, जुना व्हिडिओ आहे देवेंद्र फडणवीस यांचा, मी पुन्हा येईन म्हणणारा हा व्हिडिओ आहे, नक्की काय सांगायचंय भाजपाला? नाही, मला आता या क्षणी तरी अशा प्रकारचा ट्विटर गेल्याची माहिती नाही. भाजपच्या प्रदेशानं किंवा केंद्रीय नेतृत्वाच्या मान्यतेने हा ट्विटर गेला हेही मला माहीत नाही. कार्यकर्ता म्हणून मला विचाराल की नेतृत्व बदल देवेंद्रजींचा होत असेल, तर एक भाजपचा कार्यकर्ता म्हणून मला आनंद वाटणं आवडणं स्वाभाविक आहे, परंतु अशा प्रकारचा माझ्या माहितीप्रमाणे काही विषय आहे असं वाटत नाही. कारण देवेंद्रजींनीच या ठिकाणी जाहीर केलेलं आहे की बाबा एकनाथरावजी शिंदेच्या नेतृत्वाखाली आम्ही अजितदादांनी आम्ही काम एकत्रितपणे करतोय, आणि त्याच्यामुळे जर तरवर आत्ताच आमचं एकोप्यानं समन्वयात. प्रवीणजी, हे जर तर नाहीये, हे महाराष्ट्र भाजपाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून झालेलं ट्विट आहे. नाही सरिता मॅडम, या ठिकाणी मी भाजपच्या प्रदेश अध्यक्षांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केलेला आहे. ते सध्या पालघर दौऱ्यात आहेत, रेंजमध्ये नाही आहेत, आणि त्यांचा जर होकार या ट्विटर हँडलला असला तर त्या ठिकाणी निश्चितपणे त्या ठिकाणी पक्षाची भूमिका होईल. देवेंद्रजींचं वक्तव्य किंवा त्यांचा कन्सेंट किंवा केंद्रीय नेतृत्व ह्यांनी तो ट्विटर हँडल अधोरेखित होईल. आता आपण म्हणताय अधिकृत ट्विटर हँडलवरून आलाय, मला काही नाकारायचं कारण नाहीये, परंतु तो जुना व्हिडिओ आहे का कशासाठी हे मी आता माहिती घेतल्याशिवाय बोलणं मला वाटतं इमॅच्युअर्ड होईल. पण अशा पद्धतीची अस्वस्थता कुठं आहे का? नाही बघा, भाजप हा मॅडम शिस्तीचा पक्ष आहे. इथं पक्षाचा आदेश पक्षाच्या चौकटीत कार्यकर्त्यांनी आमची प्रक्रिया काम करत असते. अस्वस्थता घराघरात अस्वस्थ असते, पक्षात अस्वस्थ मी नाहीच असं म्हणायचं काय कारण नाही, परंतु आमच्या पक्षात अस्वस्थता नसल्याचं कारण शिस्तीचा पक्ष आहे. एकत्रितपणे त्या ठिकाणी पक्ष जी दिशा देतो, पक्ष जो आदेश देतो, त्या आदेशावर आम्ही चालत असतो. त्याच्यामुळे अस्वस्थता आहे म्हणून कुणीतरी केलं असं काही मानाचं कारण नाही. अगदी 2 दिवस आधी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे दोघेही जण दिल्लीला गेले होते, मराठा आरक्षणावर काहीतरी घेऊन येतील असं वाटलं होतं, मात्र तसं झालेलं नाहीये. मग नक्की ते का गेले आणि ती दिल्लीवारी तर या ट्विटच्या मागे नाही ना? नाही आता कसं आहे बघा, कोइन्सिडन्स कधी कधी होतात. आता हे ट्विटर येणं, दिल्लीला जाणं, पुन्हा पंतप्रधान साहेब त्या ठिकाणी शिर्डीला येणं, तिथे डीसीएम दोन्ही डीसीएम सीएम असणं,
आणि त्याच्यामुळे हे सगळ्या गोष्टी आहेत त्या कोइन्सिडन्स असू शकतात आणि उद्या काय झालं तर आपण बाबा हे असूही शकेल असं म्हणू शकतो. परंतु आता आपण निश्चितपणे त्या आधारे असा असाय असं म्हणणं मला वाटतं फार घाईचं होईल आणि अपरिपक्वतेचं होईल असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतं. खरं तर हा हे ट्विट नसतं तर आज ही चर्चा म्हटलं तर थोडीशी शांत झाली होती. भाजपाच्या ट्विटर हँडल खरं तर कोण हँडल करतं हा प्रश्न मला तुम्हाला आता विचारावासा वाटतो. काय प्रक्रिया असते एखादं ट्विट टाकण्याच्या आधी, तेही पक्षाच्या भूमिकेबद्दल, कोणाची परवानगी घेतल्या जाते, कोण टाकत असतं, कसं होत असतं हे? मला वाटतं कार्यक्रम किंवा रेग्युलर रुटीन प्रोसेस आहे ती काही गाईडलाईन दिल्याप्रमाणे मला वाटतं श्वेता शालिनी आमच्या त्या याच्या प्रमुख आहेत आणि त्या हँडल करत असतात. परंतु मला कार्यकर्ता म्हणून जी माहिती आहे की एखादा धोरणात्मक निर्णय असेल, एखादा ट्विटर पॉलिटिकल असेल ज्याचे पॉलिटिकल त्याचे परिणाम दुष्परिणाम असतील, तर मला वाटतं नेतृत्वाला विचारून किंवा नेतृत्वाच्या मार्गदर्शनानुसार होणं अपेक्षित आहे. आता तेच प्रदेशाध्यक्ष सांगू शकतील की बाबा त्यांनी सूचना दिली आहेत किंवा त्यांना माहिती आहे, त्यानंतर अत्यंत अधिकारवाणीनं आपल्याला सरिता यावर वक्तव्य करणं संयुक्तिक होईल असं मला वाटतंय. खरं तर अजित पवार जेव्हा सरकारमध्ये सामील झाले त्यावेळेला जी एकंदरीत अस्वस्थता होती त्या दरम्यान सुद्धा अशा पद्धतीची चर्चा होती. एकदा तिन्ही पक्ष म्हणजे अजित पवारांचा गट आणि तुम्ही दोघं असं बसून यावर नेतृत्वा बदलावर चर्चा झालेली आहे का? मला वाटतं हे बघा पक्ष म्हटलं घराघरात त्या ठिकाणी भांडायला भांडे लागतात. पक्षात मतभेद मनभेद अस्वस्थता कमी जास्त प्रमाणात सगळीकडेच असते. परंतु आम्ही एक निश्चित ठरवलंय तिन्ही पक्षाने तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी की या ठिकाणी सामोपचारानं समन्वयातनं आपल्याला महायुतीचं सरकार चालवायचंय. राज्यातील जनतेसाठी जनतेच्या हितासाठी आपल्या नेतृत्वापेक्षा सरकार चालवायचंय यामध्ये अत्यंत क्लॅरिटी आहे. त्याच्यामुळे किती मतभेद झाले, किती बातम्या उलट सुलट आल्या, आपापल्या पक्षाच्या कार्यकर्त्याने आमचा नेता मुख्यमंत्री म्हणार म्हटलं तरी आमच्या एकवाक्यतेवर एकात्मकतेवर कुठेही त्याचा परिणाम झालेला नाही. निर्णय घेताना तिन्ही नेते एकत्र असतात, तिन्ही पक्ष एकत्र असतात, आमची समन्वय समिती काम करते आणि त्याच्यामुळे तर राजकारण म्हटल्यावर थोड्याफार प्रसार माध्यम इतर गोष्टी याच्या माध्यमातून ह्या गोष्टी होत असतात. परंतु भारतीय जनता पार्टी तर हा शिस्तीचा पक्ष आहे. पक्षानं दिलेला आदेश, पक्षानं दिलेली दिशा यानुसार तो काम करतो. स्वतःचं मत करून पक्षापलीकडे वेगळं धोरण किंवा मत असं काही आमच्यात नसतं. आता ट्विटरच्या संदर्भात मला वाटतं नक्कीच नक्कीच. प्रवीणजी आपले खूप खूप धन्यवाद. आपण एबीपी माझाशी यावर संवाद साधला. आता शिंदे गटाचं शिंदे शिवसेनेचे उदय सामंत आपल्या बरोबर आहेत. उदयजी, नुकतंच महाराष्ट्र भाजपाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून मी पुन्हा येईन असा देवेंद्र फडणवीसांचा एक जुना व्हिडिओ ट्विट करण्यात आलेला आहे. काय सांगाल, काय आहे पहिली प्रतिक्रिया यावर? माझी मी वैयक्तिक प्रतिक्रिया मगाशी देखील दिली आणि मी असं म्हटलं की ऑलरेडी देवेंद्रजी जे म्हणाले होते की मी पुन्हा येईन ते पुन्हा आलेले आहेत. येताना एकनाथजी शिंदे साहेबांना देखील आम्हाला 40 लोकांना देखील बरोबर घेऊन आलेले आहेत आणि एवढंच नाही तर काही कालावधीनंतर अजितदादांना देखील बरोबर घेऊन आलेले आहेत. आणि ट्विटर हँडलवरनं जी काही पोस्ट आज व्हायरल झालेली आहे त्याच्याबद्दल भाजपाचेच जबाबदार पदाधिकारी जे आहेत ते चांगल्या पद्धतीनं सांगू शकतील आणि त्याचा खुलासा आताच मी ऐकला प्रवीणजीने देखील केला. या संदर्भामध्ये ट्विटर हँडलवरनं नेता बदलाची गोष्ट काही होत नसते, त्याच्यासाठी फार म्हणजे एकत्र बसावं लागतं, त्याच्यानंतर चर्चा करावी लागते आणि स्वतः देवेंद्रजींनी आणि भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनी अनेक वेळा सांगितलेलं आहे की होणाऱ्या खासदारकीच्या निवडणुका आणि आमदारकीच्या निवडणुका या दोन्ही निवडणुका एकनाथ शिंदे साहेबांच्याच नेतृत्वाखाली होणार आहेत. त्याच्यामुळे मला ट्विटर हँडलवरनं हे ट्विट का आलं याचा खुलासा भाजपचेच पदाधिकारी करतील. परंतु आम्ही एक संघ आहोत, एक संघपणानं काम करतोय तिन्ही नेत्यांच्या नेतृत्वाखाली आणि भविष्यामध्ये देखील निवडणुका ज्या आहेत त्या आम्ही एकत्र लढवणार आहोत, चांगल्या रीतीनं ते आम्ही जिंकू हा देखील आम्हाला विश्वास आहे. उदयजी आपण बरोबर राहाच, पण आता आपल्याला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी जॉईन केलेलं आहे. पृथ्वीराजजी आपलंही स्वागत आहे. काय आहे आपली पहिली प्रतिक्रिया भाजपाच्या या ट्विटवर?
देवेंद्र फडणवीस यांचा एक जुना व्हिडिओ ट्विट केलेला आहे, मी पुन्हा येईन. आता यावरून आपल्याला काही अटकली बांधता येतील, काही निश्चित माहिती तर कोणी देणार नाहीये. पण दोन गोष्टी आहेत की काल प्रधानमंत्र्यांचा महाराष्ट्राचा दौरा झाला, त्याच्या आधी देवेंद्रजी आणि मुख्यमंत्री हे दिल्लीला गेले होते कदाचित मराठा आरक्षणाचा काही तोडगा काढायला, पण त्याला काही यश आलं नाही. त्यांना त्या दोन दिवसाच्या दौऱ्यामध्ये काहीतरी संकेत त्यांना प्रधानमंत्र्यांच्याकडून मिळाले असतील की काय नेतृत्व बदलायची शक्यता आहे, ते होणार आहे असं आम्ही अनेक दिवसापासून बोलतोय. कारण आज भाजपच्या जर गटातून जर माहिती आली जी येते आपल्याकडं इथे, याच्यात एक दिसतंय की एकनाथजींच्या नेतृत्वाखाली लोकसभा निवडणुकीला जाण्याचं धाडस भाजप करणार नाही, किंवा त्यांना काहीतरी वेगळा चेहरा पाहिजे याचा शोध चाललेला आहे. म्हणजे तुम्हाला वाटतंय की तो चेहरा बदलेल एकनाथ शिंदे? मला बऱ्याच दिवसापासून वाटतंय, पण त्याचे संकेत मला वाटतं काल जरा अधिक बळकट झाल्यामुळं आता प्रत्येक जण आपापली बाजू बळकट करायचा प्रयत्न करतो. पृथ्वीराजजी, मी तुम्हाला एकच मिनिट थांबवते. आपल्या बरोबर उदय सामंत आहेत. आपण हे जे म्हटलेलं आहे तो प्रश्न घेऊन मी त्यांच्याकडे जाते. उदयजी, पृथ्वीराज चव्हाण म्हणत आहेत की एकनाथ शिंदे यांचा चेहरा घेऊन निवडणुकीत जाता येणार नाही. मला असं वाटतं की पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी पहिली जी महत्वाची एक लाईन वापरली ती माझ्या दृष्टीनं महत्वाची आहे की जे ट्विट आले त्याच्यामुळे आपण अंदाज व्यक्त करू शकतो. आपण परमनंट काही कुठची गोष्ट सांगू शकत नाही. आता प्रत्येकाची अंदाज व्यक्त करण्याची पद्धत ही वेगवेगळी आहे, त्याच्यामुळं त्याला सिक्वेन्स जर लावले तर तो दिल्लीचा देखील दौरा असू शकतो, त्याच्यानंतर नरेंद्र मोदी साहेबांचा कालचा महाराष्ट्राचा दौरा असू शकतो, आणि त्याच्यानंतर आलेलं एक ट्विट आहे. त्याच्यामुळे अंदाज व्यक्त करणं वेगळं. आणि म्हणून मगाशी जे म्हटले की स्वतः महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्रजींनी स्पष्ट केलेलं आहे, भाजपाच्या प्रदेशाध्यक्षांनी स्पष्ट केलेलं आहे की निवडणुका ह्या एकनाथ शिंदे साहेबांच्याच नेतृत्वाखाली होतील. दुसरी महत्वाची गोष्ट जी मगाशी मी सांगितली, जे ट्विट ज्या ट्विटर हँडलवरनं आलेलं आहे ते पक्षाचं ट्विटर हँडल जर असेल, कारण मी ते बघितलेलं नाहीये म्हणून सांगतो, पक्षाचं ट्विटर हँडल जर असेल त्याच्या संबंधित जे पदाधिकारी आहेत. एकनाथ शिंदेच्या नेतृत्वावर कुठंतरी तुमच्या सर्वांमध्ये अविश्वास आहे अशा पद्धतीचं म्हणणं आहे पृथ्वीराज चव्हाण यांचं, त्यांचा चेहरा घेऊन जाऊ नाही शकणार निवडणूक? तिन्ही पक्षांमध्ये एकनाथ शिंदे साहेबांच्या चेहऱ्यावर किंवा नेतृत्वावर कुठेही अविश्वास नाही, अनेक वेळा सिद्ध झालेलं आहे. वर्षभरामध्ये जे केलेलं कामकाज ते पहिलं दोन नेते एकत्र मिळून केलेलं आहे, आणि दोन नेते एकत्र मिळून महाराष्ट्राच्या सरकारला विकासाला गती देत आहेत हे पाहिल्यानंतर अजितदादा तिथे जॉईन झालेले आहेत, त्याच्यामुळे ते सर्टिफिकेट अजितदादांनी पण आम्हाला दिलेलं आहे. मला जॉईन झालो 40-42 आमदार घेऊन, त्याच्यामुळे मला असं वाटतं की आश्वासक चेहरा म्हणून जर महाराष्ट्रासमोर जायचं असेल तर तिन्ही तिघेही नेते एकत्रपणानं काम करतील, एकत्रपणानं निवडणुका जिंकण्याचा संकल्प त्यांचा आहे. परंतु मी ठामपणानं सांगतो, मी देखील मंत्रिमंडळामध्ये काम करतो, शिंदे साहेबांचा एक सहकारी म्हणून काम करतो, म्हणून त्यांचं कौतुक करत नाही. पण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये फिरल्यानंतर एकनाथ शिंदे साहेबांचं वलय काय हे आपल्याला बघायला मिळतं, आणि नक्की त्याचं परिवर्तन हे मतामध्ये होईल आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली भविष्यातल्या निवडणुका होतील. पृथ्वीराजजी, आपली काय प्रतिक्रिया आहे या सगळ्यावर? नाही, मी पहिल्यांदा सुरुवातीला सांगितलं की तुम्ही मला भाजपच्या अधिकृत हँडलवरून आलेल्या ट्विट बद्दल प्रक्रिया सांगितली. त्याला मी एवढंच सांगितलं की दोन दिवसाचा दौरा झाला, प्रधानमंत्री हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर होते, त्यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री जाऊन भेटले, आणि त्यानंतर हे एकदम भाजपच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून काहीतरी नेतृत्व बदलाचे संकेत मिळत आहेत, एवढंच आपल्याला माहिती आहे. जास्त आपल्याला अधिकृत काही बोलता येणार नाही. आणि त्यामुळे बऱ्याच दिवसापासून एक असं वाटायला लागलं की जरी उदयजींना किंवा मंत्रिमंडळामध्ये काम करणाऱ्या मंत्र्यांना काही वाटलं तरी आजच्या या ट्विटवरून भाजपच्या पक्ष नेतृत्वाला किंवा भाजपच्या महाराष्ट्रातल्या नेतृत्वाला काहीतरी बदल होत आहेत असं कुठून तरी संकेत मिळालेले आहेत. आता ते संकेत भाजपमध्ये दुसरं कोणी देणार नाही, ते एकच व्यक्ती घेऊ शकतो, आणि त्या व्यक्तीची काल दोन दिवसापासून महाराष्ट्राचा दौरा चालू आहे, त्यामध्ये 2 and 2 together इफ यू पुट टुगेदर त्यातून हे संकेत आपल्याला बांधता येतात की आता हे घडेल किंवा ते घडेल, मग ते पक्षांतर बंदी कायद्याच्या माध्यमातून घडेल किंवा इतर काही गोष्टी, आता वर्ष दीड वर्ष झालेलं आहे त्यामुळे आता बदल करायचा
कसे घडू शकेल माहिती नाही, परंतु हे ट्वीट भाजपच्या अधिकृत हँडलवरून येण्याचं काय कारण आहे त्याला मला वाटतं विचारलं पाहिजे शिंदे गटाने की तुम्ही असं का संभ्रम आपल्या मंत्रिमंडळामध्ये तयार करताय. नक्कीच मला वाटतं हाच सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. उदयजी मी परत आपल्याकडे येते. एक संभ्रम नक्कीच अशा ट्वीटनं निर्माण होतो. आधीच तीन पक्ष एकत्र असताना अस्वस्थता ही असणारच, त्यात असा संभ्रम, त्यामुळे याची विचारणा आपला पक्ष करणार का भाजपाकडे? मी सुरुवातीलाच सांगितलं की याच्याबद्दल माझ्यापेक्षा जबाबदारीनं भाजपाचे पदाधिकारी बोलू शकतात, बावनकुळे साहेब बोलू शकतात, स्वतः देवेंद्रजी बोलू शकतात. आणि नक्कीच उदयजी भाजपाला जे बोलायचं ते बोलतीलच. मी आपला आणि आपल्या पक्षाबद्दल विचारते. एक शिवसेनेचे मंत्री म्हणून आपल्या मनामध्ये आपल्या पक्षाचं मुख्यमंत्री पद जर जाणार असेल, अशा पद्धतीचा संभ्रम निर्माण करणारं हे ट्वीट आहे असं आपल्याला वाटत नाही का? संभ्रम निर्माण करणारं ट्वीट जर ते त्या ट्विटर हँडलवरनं झालं असेल, कारण मी ते ट्विटर हँडलवरनं बघितलं नाही, ते संभ्रम करणारच आहे. त्याबद्दल आम्ही नक्की प्रदेशाध्यक्षांची चर्चा करू आणि अगदी चांगला डायलॉग साधून करू. असं काही नाही की त्यांनी ते ट्विट आलंय म्हणून आम्ही ताबडतोब आमच्या निर्णया परत आलो असं तसं नाही. समन्वयाने करू. एक म्हणणं बरोबर आहे की त्याच्यात संभ्रम निर्माण झालेला आहे, संभ्रम निर्माण भविष्यामध्ये देखील होऊ शकतो. आणि मी देखील समन्वय समितीमध्ये आहे, भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा. आम्ही नक्की त्यांना विचारू आणि हा संभ्रम दूर करावा अशी देखील विनंती करू. नक्कीच उदयजी आपण आमच्या बरोबर राहालच. पृथ्वीराजजी आपले खूप खूप धन्यवाद आमच्याशी जॉईन झाल्याबद्दल. आता राष्ट्रवादीचे नेते अनिल पाटील आपल्या बरोबर आहेत. काय तुमची प्रतिक्रिया आहे पहिली अनिलजी या ट्विट बद्दल? पहिली गोष्ट म्हणजे याच्यात प्रतिक्रिया देण्यासारखे राजकीय क्षेत्रात जो काम करतो त्याच्या अपेक्षा असतात की जनतेच्या सेवेच्या दृष्टिकोनातून मी पुन्हा राजकारणामध्ये आलं पाहिजे आणि सातत्य राहिलं पाहिजे. आता त्यांनी पुन्हा येईल याच विस्तृत त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. शहराचा चेहरा बदलला पाहिजे, दुष्काळावर मुक्ती झाली पाहिजे, शहराची निर्मिती चांगली झाली पाहिजे, याच्यासाठी मी पुन्हा येईल. काय वावग याच्यात? नाही नक्कीच हा भाग तर आहेच. त्यांनी जी काही कारणं दिलेली आहेत ती नक्की आहेतच. मात्र प्रश्न हा आहे की ह्याचं संकेत काय आहे? मुख्यमंत्री पदामध्ये बदल होताना आपल्याला वाटतंय का? नाही असला कुठलाही प्रकार त्याच्यातनं मला त्या पुन्हा येईल त्या शब्दामधनं वाटतच नाहीये. आणि तसा सोयीनुसार प्रत्येक जण अर्थ काढू शकतो. पण महायुतीचं सरकार आता चाललेलं आहे, आता त्या सरकारमध्ये असा वेगळा अर्थ काढण्याची आवश्यकताच नाही. मग अनिलजी आपलं काय पॉलिटिकल अनालिसिस आहे या ट्विटचा अर्थ काय? आता अशा पद्धतीचं ट्विट मग का केलं? आता त्या ट्विटचा अर्थ काय काढायचा? याच्यातून हा अर्थ काढायचा का केंद्रामध्ये मी पुन्हा येईल, केंद्रात कधी नव्हते, महायुतीचं येईल राज्यामध्ये पुन्हा येईल, याचा अर्थ काय मुख्यमंत्री होण्यासाठी येईल असा कसा अर्थ काढणार? जनतेच्या सेवा करण्याकरता मी पुन्हा येईल स्पष्ट त्याच्यामध्ये दिसतंय त्या जाहिरातीतून. राज्यातच पुन्हा येईन अशा पद्धतीचं हे ट्विट आहे. राज्याची नवनिर्मिती बद्दल बोलल्या जात आहे आणि खरं तर देवेंद्र फडणवीस हे कधीही केंद्रात नव्हते, त्यामुळे केंद्राचं म्हणजे त्यांचा हा व्हिडिओ असल्यामुळे आम्ही तुम्हाला हा प्रश्न विचारतोय. तुम्हाला त्यामुळे काही अस्वस्थता, काही बदल होतोय असं वाटत नाही या का? नाही यातनं कुठलाही अस्वस्थता वाटण्याचं कारण नाही. भारतीय जनता पार्टीचे ते नेते, राष्ट्रवादीचे अजितदादा आहेत, शिवसेनेचे शिंदे साहेब आहेत, या तिघांनी पुन्हा येण्यासाठी अशा प्रकारची पावलं किंवा अशा प्रकारची जी काही यंत्रणा असेल किंवा स्ट्रॅटेजी असेल ती ठेवली पाहिजे. तो त्या पक्षाचा अधिकार आहे, पण त्यात दुसऱ्याने कुठला अर्थ काढायचा हे चुकीचं आहे. उदयजी अनिल पाटील हे बिलकुल अस्वस्थ नाही आहेत, त्यांची भूमिका आणि तुमच्या भूमिकेमध्ये थोडासा फरक आहे, काय सांगाल? नाही आम्ही देखील अस्वस्थ नाही आहोत. आम्ही देखील अस्वस्थ नाही आहोत. आमच्या मनामध्ये देखील कुठेही संभ्रम नाही आहे. स्वतः देवेंद्रजींनी, चंद्रकांत बावनकुळे साहेबांनी अनेक वेळा ते स्पष्ट केलेलं आहे. मुद्दा राहतो हे ट्विट का आलं आणि त्याच्यात अनिल पाटील साहेबांनी अतिशय चांगलं सांगितलं की आम्ही पुन्हा येऊ, आम्ही पुन्हा येऊन सत्ता काबीज करू.
महाराष्ट्राच्या नवनिर्मितीसाठी प्रयत्न करू. त्याच्यात मला असं वाटतं की आम्ही देखील कुठेही संभ्रमावस्थेमध्ये नाही आहोत. पण मगाशी आपण जो प्रश्न विचारला की संभ्रम निर्माण होऊ शकतो का, तर संभ्रम निर्माण होऊ शकतो आणि त्या संदर्भामध्ये त्याचं क्लेरिफिकेशन स्वतः प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेब आणि त्यांच्या संबंधित अधिकारी देतील. अनिल पाटीलजी, उदय सामंतजी, आपल्या दोघांचेही खूप खूप धन्यवाद. आपण एबीपी माझाच्या या झिरो आवरमध्ये जॉईन झालात आणि आपली मतं शेअर केलीत. आता वेळ झाली आहे एका ब्रेकची, पण कुठेही जाऊ नका, पाहत रहा एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.